हेलो स्टूडेंट, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल दोन चलातील रेषीय समीकरण काही पुढचे उदाहरण बघूया। बघा, एक्झाम्पल आपल्याला दिलंय, तर नेहमीप्रमाणे हे आपण आधी मांडून घेऊया। हा झाला 27 म्हणजे 27, वर येणार 1, हा एक्स मायनस 2, प्लस हा 31, वर येणार 1, वाय प्लस 3, परत 31, 1, एक्स मायनस 2, 27 वरचा 1 हे ते येईल। माठवा आपले दोन तीन एक्झाम्पल झाले, कंसात ब्रॅकेट मध्ये काय हे 1/(x-2), 1/(x-2) याला आपण एम, 1/(y+3), 1/(y+3) याला आपण, हा काय येणार 27 27 याला देऊया एम, 31 याला देऊया एन, 31 याला एम, 27 एन। तुम्हाला थोडस तरी आठवत असेल ना तर कसं करायचं हे लगेच समजेल। बघा तर 27 31 31 27, 27 31 31 27, याच्यात काय करतात 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करून सांगा। एकदा बेरीज, एकदा वजा बाकी, मग ऍड फर्स्ट अँड सेकंड, 1 आणि 2 ची आपण करूया, कसं येणार 31n 85, 31n 27n 89, किती येणार 58, 58, काय कॉमन काढतो आपण 58, काय उरलं एम प्लस एन, मग एम प्लस एन किती आहे 58 3 17 किती आहे 3, म्हणजे एम प्लस एन, माता वजा बाकी करा। आता शॉर्टकट लिहितो, तुम्ही लिहिणार सबट्रॅक्ट फर्स्ट अँड सेकंड, 1 आणि 2 ची वजा बाकी करू, 27 31 31, नंतर 31 27 मायनस किती येणार 30 4, पण मायनस, कारण 31 ला मायनस आहे, इथे पण 4 कारण 31 ला प्लस आहे, इथे 4 89 ला, मग काय कॉमन येईल 4, काय उरला मायनस एम प्लस एम, इकडे मायनस 4, मग मायनस एम प्लस एम मायनस 4 खाली पण 4, मग मायनस एम प्लस एम 4 1 4, 4 1 4, हे 4। तुम्ही जर एम चा विचार केला ना, प्लस मायनस अपोजिट बेरीज करावी लागेल, म्हणजेच विरुद्ध चिन्ह आहे, बेरीज करावी लागेल, मग 3 आणि 4 ची बेरीज करूया। तुम्ही काय लिहिणार ऍड 3 अँड 4, 3 आणि 4 ची बेरीज करूया, एम प्लस एन 3,
माइनस एम एन बरोबर एक कैंसर एन एन तीन अतुन एक काढला दोन कुठे लिहितात तीन मध्ये है ना हे किंमत समीकरण तीन मध्ये पुट द वैल्यू ऑफ एन इज इक्वल टू वन इन इक्वेशन काय तीसरा एम प्लस एन तीन एन किती वन तीन माइनस इतपर्यंत कळलं हे बाकी पुसू का आपण काय केलेलं आहे बघा परंतु बट वन अपॉन एक्स मायनस टू एम आहे वन अपॉन वाय प्लस थ्री एक छेद वाय अधिक तीन एन आहे एम किती दोन एन किती एक उलट करा याचं उलट आहे ना वन अपॉन मग एक्स हा एक छेद दोन मायनस दोन ए प्लस दोन तिरकस गुणाकार एकाशी एक टू टू जार फोर बे दोन चार खाली दोन हे चला याच्या उलट तर हेच येणार वन मायनस थ्री मायनस त्याला सोल्युशन लिहा पटकन लगे चला नेक्स्ट एग्जाम्पल काय दिलंय बघा बघा आता वर बघा वन 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 म्हणजे इथे डायरेक्ट करता येईल आपल्याला कस लेट एक छेद तीन एक्स प्लस वाय वन अपॉन थ्री एक्स प्लस वाय एम एक छेद तीन एक्स मायनस वाय वन अपॉन थ्री एक्स मायनस वाय हे तर कळेल मग आता हे कसं येईल रे याच्या ऐवजी एम याच्या ऐवजी एन थ्री आपण हे टेम्पररी मी थांबवतोय नीट बघा याच्या ऐवजी एम खाली आहे दोन मायनस याच्या ऐवजी एन खाली आहे दोन हे क्लिअर डिनोमिनेटर सेम छेद सारखे आहे हा दोन दसाच्या हे कळालं दोन जाईल इकडे गुणायला
माइनस टू वन इंटू टू वन चार टू बे कप्पे टू वन आर टू टू फोर चार एट बे कप्पे बेचो कळालं बघून घ्या शांतते माता इथे काय होईल चार इकडे गुणेल चार गुणेल एम ला चार एम चार गुणेल एन ला चार एम हा तीन चार एम ला चार एन ला हा तीन इकडे पण ते करू का चार एम ला चार एन ला इक्वेट द कोएफिशिएंट सहगुणक समान करा ऑलरेडी सारखे आहेत बघा फोर फोर चार चार अपोजिट साइन विरुद्ध चिन्ह बेरीज म्हणजे एक प्लस दोन तुम्ही ऍड फर्स्ट अँड सेकंड एक आणि दोन ची बेरीज करू चार एम चार एम तीन चार एम मायनस वन कॅन्सल कॅन्सल चार एम चार आठ एम तीन अजून एक केला दोन दोन खाली आठ बे कबे बे चौका टू वन चार टू टू फोर टू फोर चार एट कळालं चला मग कुठल्याही एका किंमत याच्यात टाका इथे फुट द व्हॅल्यू ऑफ एम इज इक्वल टू वन अपॉन फोर इन इक्वेशन फर्स्ट एम बरोबर एक छेद चार ही किंमत समीकरण एक मध्ये ठेव मग एक काय आहे चार एम चार एम तीन चार एम किती वन अपॉन फोर एक छे चार चार एम हती चार चार कर वन चार एन एज इट इज तीन एज इट इज एक अधिक एक वजा किती आले दोन टू वन जार टू 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 जार फोर बे 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 तुने हे कळालं बघून घ्या एकदा बट परंतु शांततेत बघा एक छेद तीन एक्स प्लस वाय एम आहे वन अपॉन थ्री एक्स प्लस वाय एम आहे म्हणजे एक छेद तीन एक्स मायनस वाय एन आहे वन अपॉन थ्री एक्स मायनस वाय एन आहे एम किती आहे आपला वन अपॉन फोर एक छेद चार एन किती आहे वन अपॉन टू उलट करा थ्री एक्स प्लस वाय तीन एक्स अधिक वाय उलटे आले चार पण हे समीकरण झालं इक्वेशन नंबर तीन 3x मायनस वाय याच्या उलट करा दोन हे कळत चल पुढे जाऊ म्हणजे मोठमोठे उदाहरण आहे थोडस रिंग म्हणजे एकदा परत व्हिडिओ मागे करायचा पुन्हा एकदा बघून घ्यायचा दोन एक वेळा नाही समजलं तर तुम्हाला मागे पण करता येतो ना व्हिडिओ थोडस मागे करून घ्यायचा परत आता जर नीट बघ हा प्लस वाय हा मायनस वाय बेरीज करा तीन आणि चार ची तीन काय आहे तीन एक्स प्लस वाय कट कट तीन आणि तीन चार आणि दोन सहा एक सिक्स वन चार सिक्स कुठे पण टाका एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेव पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू वन काय तीन एक्स प्लस वाय फोर तीन एक्स ची किंमत ए वाय फोर मायनस थ्री सोल्युशन लिहा उकल एक्स इज इक्वल टू वन वाय इज इक्वल टू वन Yeah.
काही प्रॉब्लेम सेटचे उदाहरण आहे ते पण घेऊया. क्वेश्चन मला वाटतं 6, प्रश्न संग्रह 6, म्हणजे पहिल्यातलं 6 आधी पण काही घेतले होते. गणित झाले, 7 साईडला काढला, हा 1, तो एक्स प्लस 1, हा 13 साईडला काढला, 1 वाय प्लस 2, बरोबर. हा 13 साईडला काढला, 1 टू एक्स प्लस 1, 7 साईडला काढला, सॉरी 1 वाय प्लस 2, है ना. लेट काय करूया, हा 1 टू एक्स प्लस 1 एम घेऊया, 1 वाय प्लस 2. चलो महा काय येणार, 7 एम प्लस 13 एम नंबर, इथं 13 याला एम, 7 ला एन, सांगा व्हिडिओ पॉज करा. 7 13 13 7 7 13 13 7, एकदा बेरीज एकदा वजा बाकी, ओके. मग 1 प्लस 2 1 अधिक 2, 1 आहे 7 एम, 13 एम 27, 13 एम 7 एम, है ना. काय 13 आणि 7 20 एम 20 एम, हे 60 काय कॉमन काढतात 20, मग एम प्लस एन 60, मग एम प्लस एन 60/20, 23 जार 60, 20 3 60. आता एकदा वजा बाकी, काय आहे 7 एम 13 एम 13 एम, मायनस 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 13 तून 7 गेले 6, मोठी 13 आहे मायनस 6, मोठी 13 आहे प्लस 6, मोठी 33 आहे. काय कॉमन काढतात 6, काय उरलं मायनस एम प्लस एन मायनस 6, मग मायनस एम मायनस 6 खाली पण 1 6 बनणार. चला एमचा विचार करा, अपोजिट साईन बेरीज करून टाका, 3 प्लस 4, मग 3 आणि 4 3 काय, एम प्लस एम 3 आणि मायनस एम प्लस एन, मग एन एन 2 एन, हे येणार मायनस 3, मग एन मायनस 3 खाली 2. कुठं लिहितात, 1 मध्ये द्या, एन बरोबर मायनस 3/2, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेव. पुट द व्हॅल्यू ऑफ एन इज इक्वल टू मायनस 3/2 इन इक्वेशन फर्स्ट.
काय पहिलं एम प्लस एन तीन एम किती माहित नाही एन मायनस थ्री बाय टू तीन मायनस ए क्रॉस मल्टीप्लाय थ्री टू झार सिक्स तीन दोन सहा बघा एकदा उसू आहे नक्की मग आता बट परंतु काय वन अपॉन टू एक्स प्लस वन एम एक छेद वाय अधिक दोन मग वन अपॉन टू एक्स प्लस वन एम किती एम किती एम नाईन बाय टू वन अपॉन एन किती मायनस थ्री बाय टू खरा उलट टू एक्स प्लस वन टू अपॉन नाईन महा दोन एक्स हा दोन छेद नऊ प्लस एक ए मायनस एक इथं क्रॉस मल्टीप्लाय करा दोन नऊ एक नऊ नाईन वन झार नाईन म्हणजे किती येईल नवातून दोन काढले मायनस सात खाली नऊ फक्त दोन आणि इकडे गुणून घ्या नाईन टू झार एट हे उलट करा महा मायनस टू बाय थ्री प्लस दोन ए तीन हा मायनस दोन थ्री टू झार सिक्स क्लिअर बघून घ्या एकदा लिहिलं च मला वाटत थोडस रॉंग झालेलं आहे हे उदाहरण इथं एक पाहिजे मला वाटतं आपण तिथं सहा कॉमन काढला होता मायनस एम प्लस एन आणि मायनस एम प्लस एन मायनस सहा छेद सहा मायनस एक सॉरी इथं मायनस एक पाहिजे महा दोन हा मायनस एक मग मायनस एक ही किंमत समीकरण एक मध्ये लिहिली मग ही मायनस एक बरोबर तीन प्लस एक चार सॉरी बाय मिस्टेक तर एम किती आहे चार आणि एन किती आहे मायनस एक मग याचं उलट करा टू एक्स प्लस वन इथं वन बाय फोर मग टू एक्स वन बाय फोर मायनस वन एकाशी एक चार एक म्हणजे मायनस तीन छेद चार दोनाने इकडे गुणून घ्या चार दोन उलट काय येणार मायनस एक मायनस दोन मायनस तीन एकदम लिहिलं गेलं मग या प्रकारचे इक्वेशन कसे सोडवायचे ते आज आपण बघितलं उद्या आणखी असेच काही प्रॉब्लेम पुढे बघूया तोपर्यंत अभ्यास करा टेक केअर बाय बेस्ट ऑफ यू